नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर कसे आज सर्व मजेत ना? तर मजेतच राहा. तर आज व्हिडिओ बनवण्याचा विषय म्हणजे आज मी किचन रूम साफ केलेली आहे आणि किचन रूममध्ये फक्त रॅक साफ केलेली आहे. तर मी काही पूर्ण किचन साफ करू शकत नाही कारण माझी पिल्लू पण असते, ती काम करू देत नाही. तर ती बाहेर होती तोपर्यंत मी फक्त रॅक साफ केलेली आहे आणि भांड्याची मांडणी कशी केलेली आहे ते तुम्ही समोर बघू शकता. तर इथे रॅकमधील सर्व भांडे काढून ठेवलेले आहे कारण साफसफाई करायची आहे किचनची. किचनची म्हणजे आज फक्त भांडेच मी ठेवणार आहे. रॅक पूर्ण पुसून काढणार आहे, त्यानंतर इथे भांडे लावणार. भांड्याची रॅक स्क्रूने लावल्यामुळं हे काढून घासता येत नाही, म्हणून असंच घासावं लागतं. तर इथे मी रॅक साफ करून राहिलेली आहे कारण ते स्क्रूनं लावल्यामुळे तिथेच साफ करावं लागते. फौजी आले की ते काढून देऊ शकतात, मला काही काढता येत नाही त्यामुळे मी तिथेच लावलेली. आता भांड्याची मांडणी करून राहिलेली आहे. सर्वात आधी जेवणाचे ताक लावत आहे. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व भांडे लावून घेतलेले मी. बघू शकता माझे भांड्याची मांडणी झालेली आहे. तर अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. तर इथे जे भात भाजीचे गंज असतात ते लावलेली आहे. त्यानंतर चायचं ट्रे व तिकडे वाटे. इथे आहे चायसाठी दुधासाठी लागणारे गंज. त्यानंतर तिकडे टिफिन डबा वगैरे ठेवून आहे. इथे जेवणाचे प्लेट्स, त्यानंतर ग्लास आणि तिथं फौजीचं माझं दुधाचं जो मग असतो तो इथे वाटी ठेवलेली आहे. इथे प्लेट्स मोठेवाले, त्यानंतर इथे छोटे प्लेट्स, इथे चाय गाळणी, भाताचं ते पडीर असते ती आणि जे लागणारे वस्तू आहे भात भाजीसाठी ते, आणि इथे चायचे कप्स ठेवलेले आहे. तर अशा प्रकारे मी मांडणी केलेली आहे. तुम्हाला आवडलं का? त्यानंतर मग सर्व कामे झाल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर गॅस पुसायची राहिलेली होती तर मी गॅस पुसून काढलेली आहे. सर्व भांडे वगैरे सर्व काम झालं, फक्त कपडे वाळवायचे होते, मशीनमध्ये लावलेले होते. तर तोपर्यंत मशीनमध्ये टाईम होतपर्यंत इकडे मी गॅस पुसून घेतलेली आहे. तुम्हाला जर माझं किचनचा ब्लॉग बघायचा असेल तर नक्की सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉग असणार आहे ते म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप मी किचन साफ करणार आहे. एकाच दिवशी माझ्या ना किचन साफ होणार नाही कारण माझी पिल्लू पण असते, त्यामुळं मला एक एक काम करावं लागतं. गॅस झालेली आहे. तर अशा प्रकारे गॅस साफ झालेली आहे. त्यानंतर कपडे पण धुवून झालेले आहेत. तर चला आता वरती जाऊ. इथे माझी पिल्लू कशी खेळून राहिली बघू शकता. खूप मस्ती खोर आहे, खूप मस्त्या करते. तर आजचा ब्लॉग इथेच संपवते. आज आवडलं तर मला कमेंट्समध्ये सांगा आणि शेअर करा आणि सपोर्ट करा.
तसेच मला सबस्क्राईब पण करायला विसरू नका. आणि तुमच्याकडे का कोणत्या भांड्याला काय नाव म्हणतात ते पण सांगू शकता, कारण मी विदर्भातली आहे तर माझी भाषा थोडी अलग जाते. तर चला मग नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. बाय.